नमस्कार मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आहे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मालिकेतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर म्हणजेच निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तसेच आता तारक मेहता का उलटा चष्मा या कलाकारांच्या आरोपांनंतर निर्माते असित मोदी यांच्या विरोधात पवई पोलिसांनी केस रजिस्टर केली आहे यासोबतच ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह टीव्ही प्रोड्युसर जतीन बजाज यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात आलेली आहे कलम तीनशे चोपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे मात्र अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही मात्र कोणत्याही वेळी यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सेटवर कलाकारांना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळायची असा आरोप निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर आलाय पवे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे तसेच तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैली शिलोढा यांनी देखील दोन वर्षांपूर्वीच मालिका सोडली आणि मालिकेतील त्यांना पैसे मिळत नव्हते असंही त्यांनी सांगितलं होतं व असत कुमार मोदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सोडीची बायको म्हणजेच जेनिफेरी मिस्त्रीने सुद्धा लैंगिक छळाचा आरोप केलेला होता